व्हॉट्सअप इंग्लिश क्लास टेस्ट नंबर दोन आज आपण बघणार आहोत तर सब्जेक्ट इंग्लिश टाईम आपला असणार आहे एक तास आणि आपले मार्क्स आपण ह्या टेस्ट नंबर दोनसाठी तीस गुणांची परीक्षा आपण आज घेत आहोत आजची तारीख आपल्याला टाकायची आहे सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस क्लास इथं आपण ज्या यत्तेमध्ये शिकत असाल तिथे क्लास आपला वर्ग टाकायचा आहे त्यानंतर स्टुडंट नेम आपलं संपूर्ण नाव टाकायचं आहे नेम की ते आपल्या संपूर्ण शाळेचं नाव टाकायचं आहे आणि ही जी टेस्ट आहे आपली तर ही टेस्ट आपल्यावली झालेल्या संपूर्ण व्हिडिओवर आधारित आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही व्हिडिओ जर संपूर्ण बघितले नसेल व वहीमध्ये लिहिले ले नसेल तर त्यांनी लिहून घ्या ज्यांची टेस्ट उद्या पण सोडवू शकते आपण एक दोन दिवसामध्ये कधीही टेस्ट सोडवू शकता तर चला आपण आता टेस्ट बघूया तर प्रश्न क्रमांक एक आहे तर प्रश्न क्रमांक एक बघा राईट द मिनिंग ऑफ द फॉलोईंग इंग्लिश स्पेलिंग इन मराठी लँग्वेज आपल्याला खाली दिलेल्या इंग्रजी स्पेलिंगचा अर्थ आपल्याला मराठी भाषेमध्ये लिहायचा आहे तर पाच स्पेलिंग आहे पाच गुणांसाठी आपण घेतलेल्या आहे तर या पाच स्पेलिंग आपण झालेल्या दररोज पाच स्पेलिंग यावर आधारित असणार आहे तर पहिली स्पेलिंग आहे बघा माईन तर माईनचा मराठी अर्थ लिहा त्यानंतर दॅट दॅटचा मराठी अर्थ लिया सेल्फ सेल्फचा समोर मराठी अर्थल्या त्यानंतर एवरी आणि मेनी प्रत्येक अचूक उत्तरासाठी तुम्हाला एक गुण येथे मिळणार आहे आणि हे पाच प्रश्न आपण पाच व्यवस्थित आपल्याला सोडवायचे आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आपण बघूया प्रश्न क्रमांक दोन आहे बघा राईट इंग्लिश सेंटेन्सेस फॉर द फॉलोईंग मराठी सेंटेन्सेस आपण डेली फाईव्ह इंग्लिश सेंटेन्सेस आपण घेतो आणि त्या मराठी प्लस आपण इंग्रजी हे दोन्ही अर्थ आपण त्यांची बघत असतो आपल्याला घाबरू नका या मराठी वाक्यासाठी आपल्याला इंग्रजी वाक्य लिहायचे आहे तू ठीक आहेस ते स्वीकारू नका मला आठवण करून द्या तू वेळा आहे का तर प्रत्येक अचूक उत्तरासाठी परत तुम्हाला इथे पाच मार्क्स मिळणार आहे तर घाबरू नका तू ठीक आहेस ते आपण इंग्रजी वाक्य आपण बघितले होते तर ते तुम्हाला या मराठी वाक्यांसाठी लिहायचे आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन आपला आहे बघा आयडेंटिफाय अँड राईट द कॉमन नाऊन इन द फॉलोईंग सेंटेन्स आपण नामांचे पाच प्रकार आपण मागच्या हप्त्यामध्ये बघितले होते सोमवार ते शुक्रवार झालेल्या अभ्यासावरती ती टेस्ट आहे बघा खालील Ram is a good boy. तर खालील वाक्यातील सामान्य नाम ओळखून लिहायचं आहे तर तीन प्रश्न मी घेतलेले आहे आणि तीन मार्क्स तुम्हाला मिळणार आहे राम इज अ गुड बॉय तर राम इज अ गुड बॉयमध्ये सामान्य नाम म्हणजे कॉमन नाऊन कोणता आहे ते शोधून तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर हाऊ मेनी बुक्स आर देअर या वाक्यामधील सामान्य नाम तुम्हाला ओळखायचं आहे ही गोज टू स्कूल बाय कार तर या वाक्यातील आपल्याला सामान्य नाम ओळखायचं आहे ही गोज टू स्कूल बाय कार तर आपल्याला प्रत्येक अचूक प्रश्नासाठी पुन्हा इथं तीन गुण मिळणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बी आपण बघूया आयडेंटिफाय अँड राईट द प्रॉपर नाउन इन द फॉलोविंग सेंटेन्स खालील वाक्यातील विशेष नाम आपल्याला ओळखायचं म्हणजे प्रॉपर नाउन आपल्याला ओळखायचं आहे आणि यासाठी सुद्धा तीन प्रश्न घेतलेला आहे तीन मार्कासाठी असणार आहे सुमन ॲट ऑल द चॉकलेट तर या वाक्यामधील सा आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे धिस इज माय फर्स्ट विजिट टू पुणे या वाक्यामधील प्रॉपर नाउन ना म्हणजे विशेष नाम ओळखायचं आहे ही वाज ॲट होम लास्ट संडे तर या तीनही वाक्यामधले विशेष नाम ओळखून लिहायचं आहे तर तीन गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न आहे त्यानंतर क्वेश्चन तीन सी आयडेंटिफाय अँड राईट द कलेक्टिव्ह नाऊन इन द फॉलोईंग सेंटेन्स खालील वाक्यातील समूह वाचक नाम ओळखून लिहा आता अबंच अब ऑफ अ अबंच अब म्हणजे द्राक्षांत समूह असे बघितले बघा तर या वाक्यामधील तुम्हाला कलेक्टिव नाउन म्हणजे समूहदाय वाचक नाम आपल्याला या दोनही वाक्यांमधील लिहायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला मिळणार आहे दोन गुण म्हणजे दोन मार्क्स त्यानंतर क्वेश्चन थ्री डी आपण बघूया आयडेंटिफाय अँड राईट द मटेरियल नाउन्स मटेरियल नाउन्स इन द फॉलोईंग सेंटेन्स खालील वाक्यातील पदार्थ वाचक नाम ओळखून लिहायचं आहे आपण जर नामांचे प्रकार व्यवस्थित लिहिले असेल व्हिडिओ जर बघितले असेल तर तुमचा एकही प्रश्न चुकू शकत नाही तर आपण बघूया आय ड्रिंक अ ग्लास ऑफ मिल्क एव्हरी मॉर्निंग तर या वाक्यामधील तुम्हाला पदार्थ कोणता आहे तो ओळखायचा आहे द ब्रिक फेल फ्रॉम द बिल्डिंग या वाक्यातील सुद्धा आपल्याला पदार्थ वाचक नाम ओळखायचं आहे ज्यांनी व्हिडिओ बघितले असेल त्यांना अगदी सोपं जाईल आणि यासाठी पुन्हा आपल्याला दोन गुण मिळणार आहेत त्यानंतर क्वेश्चन फोर आहे बघा इन द फॉलोविंग सेंटेन्सेस फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट आर्टिकल्स ए अँड आणि द आर्टिकल्स आपण मागच्या हप्त्यामध्ये शिकलो होतो पण त्यावर आधारितसुद्धा आपण पाच प्रश्न टाकलेले बघा व्यवस्थित आपला आर्टिकलचा वापर करून इथे ए अँड द पैकी इथे आपल्याला सोडवायचे आहे बघा खालील वाक्यांमध्ये योग्य घेऊन आर्टिकल म्हणजे उपपदेचा उपयोग करा पाच मार्क्स पाच प्रश्न असणार आहे डू यू हॅव इथं ए एन आणि द पैकी काय असेल ते लिहायचं आहे त्यानंतर कार्तिक हॅच कॅच सुमन सेट्स सॉरी सन सेट्स इन द वेस्ट आय सॉ डॉट डॉट एरोप्लेन माय फादर इज डॉट डॉट डॉक्टर तर या पाचही प्रश्नांना आपल्याला ए किंवा एन किंवा द पैकी एक ऑप्शन निवडून व्यवस्थित भरायचं आहे हे तुम्हाला मिळणार आहे यासाठी पाच गुण त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे आपला क्वेश्चन फाईव्ह राईट द इंग्लिश स्पेलिंग ऑफ द फॉलोविंग मराठी वर्ड्स म्हणजे काय बघा खालील मराठी शब्दांचे इंग्रजी स्पेलिंग तुम्हाला लिहायचे आहे दररोज ज्यांनी स्पेलिंग हा व्यवस्थित लक्षात ठेवल्या असून वाक्य लक्षात ठेवले असन त्यांच्यासाठी हा प्रश्न अत्यंत सोपा बघा आम्हाला या मराठी शब्दाचं स्पेलिंग लिहा त्यानंतर स्वतः त्यानंतर पेक्षा त्यानंतर मी त्यानंतर केले तर अशा पद्धतीने ही आपण तीस गुणांची प्रश्नपत्रिका मी तुमच्यासाठी तयार केलेली आहे तर मला कमीत कमी दोन ते तीन तास या प्रश्नपत्रिका बनवण्यासाठी लागतात पण विद्यार्थी चांगला रिस्पॉन्स देत आहे दररोज आपला अभ्यास पूर्ण करत आहे कमीत कमी पन्नास विद्यार्थी दररोज आपला अभ्यास पूर्ण करून मला व्हॉट्सअपला पाठवत आहे त्यासाठी मी विद्यार्थ्यांची जी प्रगती आहे ती बघून मी दररोज हा क्लास चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जे पालक जे विद्यार्थी हे व्हिडिओ बघत आहे त्यांनी पालकांच्या मार्गदर्शनाखाली दररोजचा अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि काही विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अभ्यास पूर्ण करतच आहे येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला एक ते दहा दिवसां ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या अक्षरामध्ये अभ्यास लिहिला तो तुम्हाला मी यूट्यूबवर पुन्हा दाखवणार आहे आणि जे पालक हे व्हिडिओ बघत आहे तर कमीत कमी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या पाल्यासाठी कमीत कमी दहा पंधरा मिनटं सकाळी प्रत्येक पालकांनी द्यायला हवे जेणेकरून इंग्रजी विषयाची आवड त्यांच्यामध्ये नक्की निर्माण होईल आणि आपलं नियोजन आहे दररोज सकाळी साडेसात वाजेपर्यंत साडेसात वाजल्यापासून आपण दररोज एक क्लास घेतो इंग्रजी विषयाचा साडेसात वाजता दररोज आणि त्यावर आधारित आपण संडे म्हणजे रविवारी आपण टेस्ट पण घेत असतो तर सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या काना कानाकोपऱ्यातील या ऑनलाईन क्लासचा फायदा आपण घेण्याचा प्रयत्न करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो चला भेटूया आपण सोमवारच्या क्लासपासून सोमवारचा क्लास आपल्याला असणार आहे शब्दांच्या जाती म्हणजे पार्ट ऑफ स्पीच आपण सुरू करणार आहोत आजपर्यंत आपण आर्टिकल शिकलो त्यानंतर नामांचे प्रकार शिकलो आता शब्दांच्या जाती शिकूया येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक ग्रामरचा भाग आपण दररोज घेणार आहोत आणि झालेल्या भागावर टेस्ट रविवारी आहेच आपली सोमवार ते शुक्रवार दररोज एक लेक्चर शनिवारी अभ्यासासाठी तुम्हाला ऑनलाईन क्लासची सुट्टी आणि रविवारी टेस्ट अशा पद्धतीचं नियोजन आपलं आहे परीक्षेसाठी खूप खूप तुम्हाला ऑल द बेस्ट शुभेच्छा धन्यवाद